सांगितलं त्याचप्रमाणे यांचे पण फाईव्ह वर्कशॉप होतात आणि आज हा जागतिक लेव्हलचा प्रशिक्षक आणि माझे खास मित्र आहेत. मी त्यांच्या इन्स्टिट्यूटला भेट देऊन पण आलेला आहे. जसं मघाशी मी सांगितलं की आपल्या लोकांना आपले लोक भेटवण्याचा आमचा हा प्रयत्न आहे. तर हा प्रयत्न आपण नाही केला तर करणार कोण? कारण सगळे आपले एकच सर सुद्धा फोटोग्राफी करतात. तर आपल्या लोकांचं नॉलेज आपणच शेअर केलं पाहिजे, शिकलं पाहिजे. जसं मघाशी मी म्हणलं की आपण कॅमेरेवर मागणी घेतो तर त्या पद्धतीने आपण फोटोग्राफी पण केली पाहिजे. कुठल्याही कंपनीला मी दोष देत नाही, सगळ्यांचे ब्रँड चांगले असतात, फक्त आपल्याला ते वापरायची माहीत नसल्यामुळे आपण जरा वेगळ्या पद्धतीने विचार करतो. तर मी जास्त न वेळ घेता आपण शार्प टायमिंगला 2:30 वर्कशॉप स्टार्ट करतोय. सरांचं 2 तास वर्कशॉप होईल, त्यानंतर आन्सर क्वेश्चन असतील तर सर इथून 6 वाजेपर्यंत आहेत, तुम्ही सरांना पर्सनल विचारू शकता. तर एकदा टाळ्या वाजून सरांचं आपण जोरदार स्वागत करूया आणि सरांना वर्कशॉप सुरू करण्याची मी विनंती करतो. थँक्यू सर. गुड आफ्टरनून. आपण सर्व सांगली फोटो फेअरच्या आयोजकांचं पहिले कौतुक करू, कारण त्याच्यामुळे आपण भेटू शकतोय. आपण जोरदार टाळ्या वाजून त्यांचं कौतुक करू. टाळ्या वाजून देऊ श्रीराम राठोड सर, सुरय सरकार सर. आणि मला असं वाटतं की खूप सुंदर सेशन सकाळीचे झालंय, तर जबाबदारी वाढते नक्कीच आणि भूक पण दिसते सगळ्यांची शिकण्याची, त्याच्यामुळे जास्त आनंद होतोय. सर्वांनी जेवण केलंय? ओके. जेवणा नंतर पण काही इम्प्रेस होण्याची शक्यता आहे, त्याच्यामुळे ती शक्यता कमी करणं गरजेचं राहील. सर्वांना सांगणं आहे सांगली फोटो फेअर आयोजकांचं वेगळ्या कारणास्तव कौतुक करायचंय. त्याचं कारण की आपण जे भेटू शकलो ते आज प्रत्यक्षात भेटतोय, परंतु लॉकडाऊन मध्ये जे काही उपक्रम केले गेले, म्हणजे मी युट्यूबच्या द्वारे एक उपक्रम केला होता 21 दिवस 21 सेशन आणि त्यावेळी माझी बिलकुल ओळख नव्हती, म्हणजे सारडा सरांसोबत माझी ओळख नव्हती, श्रीराम जाधव सरांसोबत थोडी ओळख होती. त्यांनी संपर्क केला की ही ऍक्टिव्हिटी आमच्या एरियातल्या फोटोग्राफर्स पर्यंत पोहोचणं गरजेचं आहे, तर तुम्हाला जितके आमचे ग्रुप्स आहेत त्यात तुम्हाला आम्ही ऍड करतो. तुमचा रोजचा व्हिडिओ बनला युट्यूबचा की तुम्ही त्याची लिंक न चुकता इकडे टाकत जा. आणि मला असं वाटतं की त्या एका उपक्रमामुळे लॉकडाऊन मध्ये जी खरी गरज होती आपण एकमेकाच्या जवळ येण्याची, ती पूर्ण होऊ शकली द सनट स्टुडिओ आणि बालाजी मीडियामुळे. तर त्याच्यामुळे तुमचं विशेष कौतुक आहे सर. आणि मला असं वाटतं की त्याच वेळेमुळे आपलं जे काही नातं तयार झालं, कारण मी आज असं फील करत सर सकाळी आल्यापासून की मी म्हणजे मला इतकं प्रेम जे मिळत आहे ते कदाचित त्यावेळेस ज्या काही गोष्टी केल्या गेलेल्या आहेत, आपण म्हणतो जसं पेरलं तसं उगवतं, तर तसं आज उगवलेलं दिसतंय आणि त्याचं आत्मिक समाधान आहे की तुम्ही ज्या संख्येने आज उपस्थित. आपण स्वतःसाठी पण एका टाळ्या वाजूया आणि टाळ्यांचा आवाज आपण आजपर्यंत घ्यायचा थँक्यू सर. थँक्यू सो मच. ओके थँक्यू. आज मी तुमच्यातलं एक मित्र म्हणून चालू आहे. मी तिथे बघतो माझी खुर्ची तिथे आणि मी फक्त डेअरिंग केली की तिथून उठलो आणि स्टेजवर आलो व तिथं ठरवून आलो तिथून काही शिकवायचं नाही आहे, गप्पा मारायचं आहे आणि फोटो स्टुडिओ या आपल्या विषयाबद्दल एकमेकाचे विचार लावून घ्यायचे, चर्चा करायची. कारण फोटो स्टुडिओ बद्दल सेशन मला असं वाटतं की आता ह्या घडीला मी येतोय लॉकडाऊन पासून, कारण याची सुरुवातच तशी झाली की फोटो स्टुडिओ बंद केल्या जाण्याच्या बातम्या जास्त यायला लागल्या किंवा त्या दुःखद बातम्या यायला लागल्या. मी व्हॉट्सअपवरती रोज एक तरी मॅसेज असायचा की स्टुडिओ बंद करतोय, वस्तू विकायचा आहे. खूप अडचण आली आणि मला असं वाटतं की त्यावेळेला खूप दुःख झालं की फोटोग्राफरची ओळख फोटो स्टुडिओ आहे आणि तीच जर बंद होत असेल तर आपली ओळख आपल्यापासून दूर जाते. आणि म्हणून त्यावेळेला एक उपक्रम करायचं ठरवलं युट्यूबच्या माध्यमाने किंवा व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमाने ऑनलाईन सेशनच्या माध्यमाने की फोटो स्टुडिओला आपल्याला पुनर्जीवित करायचं आहे एका नवीन स्वरूपात आणि त्याला सर्वांनी तुम्ही साथ दिली आणि आता पुन्हा एकदा आपल्या भारतीय फोटोग्राफी इंडस्ट्रीमध्ये खूप सुंदर असे फोटो स्टुडिओ तयार व्हायला लागले. आणि मला असं वाटतं की आता आपण दात टाकतोय
आणि आपण एका नवीन स्वरूपात फोटो स्टुडिओ घेऊन येतोय. फक्त ते घेऊन येताना काही महत्वाच्या गोष्टी आपल्याला जाणून घ्यायला लागणार आहे किंवा त्यांची काळजी घ्यावी लागणार आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून मी आज तुमच्या समोर उभा आहे. माझा अगदी छोटासा परिचय, मी ग्रामीण भागातला आहे. संगमनेर हे माझं मूळ गाव आहे. संगमनेरच्या आपण एक छोटासा आमचं पठारावरती गाव आहे, माळेगाव पठार नावाचं. वडील कला शिक्षक आणि वडील कला शिक्षक असल्यामुळे कुठेतरी संगमनेर सारख्या तालुक्याच्या ठिकाणी येऊन राहायला लागलो. त्याच्याही आधी बालपण आमचं ग्रामीण भागातच गेलं आणि त्यानंतर शिक्षणाच्या निमित्ताने औरंगाबाद आणि नंतर मुंबईमध्ये गेलो. या सगळ्या गोष्टी यासाठी सांगतोय की बऱ्याचदा आमच्याकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहिलं जातं, कारण पुण्यात आहे म्हणून. पण पुण्याच्या अगोदर आम्ही आमच्या गावचे आहोत आणि अगदी छोट्या एका गावातून आम्ही आमचा प्रवास सुरू केला आहे. माझ्या वडिलांनी 1981 साली फोटोग्राफी सुरू केली आणि मी स्वतः 1995 सालापासून अगदी लहान असतानापासूनच मी फोटोग्राफी सुरू केली. पूर्ण लग्नाचे शूट मी करायला लागलो. त्याच्यामुळे फोटोग्राफरचे किमान या अगोदरचे 3 जनरेशन तरी मी वेगवेगळ्या टाईपने पाहिलेले आहेत आणि अनुभवलेले सुद्धा आहेत. कारण ज्यावेळी मी छोटा होतो, आताही मी छोटाच आहे पण अजून छोटा होतो, त्यावेळेला मला खूप काही सुंदर सुंदर अनुभव आले आणि त्या अनुभवातून कुठेतरी आज या स्टेज पर्यंत मी पोहोचतोय. बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स एक PFA नावाचा कोर्स असतो, डिग्री असते. त्याच्या अगोदर मी आर्ट टीचर डिप्लोमा केला आणि बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स या एका माझ्या डिग्रीने मला नवीन दिशा दिल्या किंवा नवीन एक दृष्टी दिली आणि त्या दृष्टीने आम्ही मुंबईमध्ये फिल्म आणि त्याचं प्रेम त्याच्या नावात असतं, त्याची भूक जी असते ती भूक कुठेतरी जास्त लागल्याने पुण्यात शिफ्ट झालो आणि पुण्यामध्ये विवाह फोटो नावाचा ब्रँड गडी फोटोग्राफीसाठी सुरू केला. कदाचित माझी स्टोरी कुणाच्या तरी रिलेटेड असणार आहे. कुणीतरी प्रत्येकाची एक स्टोरी आज घेऊन तुम्ही चेअरवरती बसलाय, मला असं वाटत नाही की तुमचं कुणीतरी असं असेल की ज्याला स्वतःची स्टोरी नाहीये. आपल्याकडे प्रत्येकाला स्वतःची स्टोरी असते आणि ती सांगावी म्हणून कुठेतरी आपण एक प्लॅटफॉर्मची पण आपण वाट पाहत असतो. मला प्लॅटफॉर्म मिळालाय आणि मला असं वाटतं की सांगून कदाचित त्याला आपण एकमेकांचं एक वेगळं रिलेशन तयार करू शकतो. विवाह फोटो सुरू केल्यानंतर त्यावेळेला सर्वात जास्त सोशल मीडियाचा वापर करणं आम्ही सुरू केलं फेसबुक माध्यमाने. आम्ही त्याच वेळी विवाह फोटोच्या नावाने पूर्ण महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकलो आणि मला पहिल्या वर्कशॉपचा मान जो मिळाला नाशिक शहरामध्ये, जे माझं सर्वात आवडतं शहर आहे, नाशिकचे कोणी आहे नाही सर, तर तिथे मला पहिला मान मिळाला वर्कशॉप घेण्याचा, तो विवाह फोटोज या माझ्या वेडिंग फोटोग्राफीच्या कामामुळे. आणि त्याही वेळी मी सांगलीमध्ये शूटसाठी आलो होतो आणि त्यावेळेला बरेच सांगलीचे फोटोग्राफर फक्त फेसबुकला कनेक्ट असल्यामुळे भेटायला आली होती. आज मला त्या गोष्टीची परत एकदा जाणीव झाली. त्या गोष्टीला 8 वर्ष झाली, 8 ते 9 वर्ष, आणि आज पुन्हा आपण एका वेगळ्या माध्यमाने त्यात आलो आहे. ज्यावेळी मी पहिलं वर्कशॉप घेतलं म्हणजे घ्यायला गेलो तेव्हा मी अशी विनंती करत होतो देवाकडे की काहीतरी करू दे आणि ते कॅन्सल होऊ दे, कारण तितकी डेअरिंग माझ्यात नव्हती स्टेजवरती येऊन बोलण्याची. म्हणून मी खूप विनवणी केली होती की ते वर्कशॉप कशाही पद्धतीने कॅन्सल झालं पाहिजे, काही करू देत पण ते न होऊन गेलं तेव्हा हे चांगलं आहे. आणि देवाने मला ऐकलं, फक्त ते स्टेजवर गेल्यावर ऐकलं. मी स्टेजवर टेबल आलो, पोर्ट्रेट लाईटिंग दाखवायला लागलो आणि लाईट गेली. ती लाईट गेल्यानंतर मी जाम खुश झालो, म्हटलं आता जरा जीवाजीव आला, कारण मला ते कसं दाखवत नाही कळत नव्हतं. पण त्याचवेळी वेडिंग फोटोग्राफीमध्ये जो आपण अनुभव घेतो तोच अनुभव कामात आला आणि साईडला त्या हॉलच्या ज्या खिडक्या होत्या, विंडो होत्या, त्या सगळ्या ओपन केल्या आम्ही आणि तिथून जी नॅचरल लाईट सोर्स येतो त्याच्यामध्ये मी पूर्ण 6 पोर्ट्रेट लाईटिंगचे टाईप दाखवले, ड्रॅमॅटिक लाईटिंग दाखवली आणि कुठेतरी ते सेशन एक स्टेप पुढे चांगलं झालं. आणि आज सकाळी आपल्याकडे रोशन ठाकूर सरांचं आपलं सेशन झालंय. मला असं वाटतं एक वन ऑफ द बेस्ट सेशन रोशन सरांनी दिलंय आणि त्या दिवशी रोशन सर तिथे आलेले होते. ते जे नातं जे आमचं आहे ना ते आज इथे पूर्ण झालंय. त्या ते एक नातं घेऊन फोटोग्राफर प्रवास करत असतो पूर्ण आयुष्यामध्ये आणि त्या नात्याने कुठेतरी आपण परत, कारण दुनिया गोल आहे, फोटोग्राफी इंडस्ट्री गोल आहे आणि आपल्याला नेहमी भेटायचे एकमेकाला. त्याच्यामुळे मग कुठेतरी फोटोग्राफी तुला फोटोग्राफीची स्टार झाली, कारण एकदा शिकवायला लागलं की वडील शिक्षक, मी आर्ट टीचर डिप्लोमा झालेलो, अंगातच शिक्षकी गुण असल्यामुळे काही राहवलं नाही आणि आमच्या संगमनेरच्या काही फोटोग्राफर्समुळे सुरुवात झाली आणि 3 स्टुडंट घेऊन मी फोटोग्राफीचा कोर्स सुरू केला. तेव्हा मला कोर्स कसं बनवायचं माहीत नव्हतं,
फक्त जे येतं ते द्यायचं इतकंच माहीत होतं. त्याचं पुढे स्वरूप अनेक वेगळ्या गोष्टींमध्ये गेलं, अनेक वेगळे वर्कशॉप झाले, अनेक वेगळे सुंदर प्लॅटफॉर्म मिळाले. परंतु द किड्स प्रोग्राम नावाचं ब्रँड आम्ही 2015 सुरू केलं आणि त्याला इन्स्पिरेशन होतं पुण्यातलं बालमुद्रा नावाचा ब्रँड. बालमुद्रा नावाचा किड्स प्रोग्रामचा ब्रँड नावाने इन्स्पिरेशन दिलं आणि असं वाटलं की किड्स प्रोग्राममध्ये मला प्रचंड वेळ होतं, खूप इंटरेस्ट होता आणि मी त्याला एका रिटायरमेंट प्लॅन सारखं पण पाहत होतो. आता माझं ऍक्च्युली सेशन मला सुरू करायचं आहे की रिटायरमेंट प्लॅन म्हणजे नेमकं काय आणि द किड्स फोटोजकडे मी त्याला काय पाहत होतो. ही एक माझी छोटीशी ओळख. ओके, सगळे सेटल झाले, पुढे जायचं कंटिन्यू करायचं म्हणजे फक्त भाषण नकोय, आपलं इंटरॅक्शन करायचंय, एकमेकांसोबत जास्तीत जास्त बोलायचं आहे. नमस्कार सर. तर तुम्ही जितकं आपण एकमेकांसोबत बोलू तितकी जास्त मजा येईल आणि तितकं जास्त शेअर करायला सुंदर वाटेल. आपल्याकडे काही हे का म्युझिक आहे का सर? काही म्युझिक हो आहे. ओके, शिवाजी सर आहेत का? पापाजी लपले का? शिवाजी सर, शिवाजी लपले सर. चलो एक फक्त सुरुवातीलाच जे आपल्यासाठी सर्व टफ टास्क कारण जेवण करून आल्यानंतर तुम्ही एक छोटीशी विनंती, थोडा त्रास देणार आहे, एक दोन तीन मेंबर जर इथपर्यंत येऊ शकले स्टेजवरती तर मला मदत होईल. सर या, फाईव्ह इन वनला जे येऊन गेलं ते या. सनी सर या. फाईव्ह इन वनला जे येऊन गेले, ऍक्च्युली शिवाजी सरांना मी तो टास्क दिला होता. मग शिवाजी सर कुठेतरी लपलेले दिसत आहे. शिवाजी चौकले सर, अजून कोण आहे? फाईव्ह इन वनला येऊन गेलेले पार्टिसिपेंट आपले कोणी येऊ शकतं स्टेजवरती? Thank you.
राहुल तरी पाया भेटला. आपण जेवढ्या संख्येने आहोत तेवढ्या तळ्या आहोत तेवढा आवाज आला पाहिजे. आपल्याला ऑर्गनाईज करून या मतदारांची ताकद करायला पाहिजे. आणि हा आवाज आपला महाराष्ट्रात जाणार आहे, भारतात जाणार आहे. त्याचप्रमाणे आपण थोडस आपलं माइंड फ्रेश करतो. आता आपण सगळे फ्रेश झालेलो आहोत.
आणि आता फक्त आपण आपल्या टॉपिककडे जायला हरकत नाही. सो मी सेशन स्टार्ट करतो फोटो स्टुडिओ बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज बरोबर. मला नंतर विचारायचं आहे इथे की आपल्या पुन्हा कुणाचे फोटो स्टुडिओ आहेत त्यांनी काम करते का? म्हणजे बऱ्यापैकी प्रमाण निम्न फोटो स्टुडिओ आहेत, निम्न आपल्या फोटो आर्टिस्टचे फोटो स्टुडिओ नाही आहेत. म्हणजे आपल्याला ऑपॉर्च्युनिटी चांगली आहे की बिझनेस समजून घेण्यासाठी. आणि मी फक्त क्विक पासवर्ड म्हणजे पुढचे घेईन की आपल्यामध्ये जे अनेक वेगवेगळ्या टाईपचे फोटोग्राफर्स आहेत किंवा वेगवेगळ्या एक्सपिरियन्सचे फोटोग्राफर आहेत, साधारण 3 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स असलेले किती फोटोग्राफर आहेत? 3 वर्षापर्यंत एक्सपिरियन्स ग्रेट. 10 वर्षापर्यंतचा एक्सपिरियन्स, 10 वर्षाचा एक्सपिरियन्स असलेले फोटोग्राफर्स आणि 10 वर्षापेक्षा जास्त एक्सपिरियन्स असलेले फोटोग्राफर्स सर्वात जास्त प्रमाण दिसते मला. त्या माझ्या अभिनंदन. म्हणजे इतका काळ जर तुम्ही फोटोग्राफी करत आहात याचा अर्थ फोटोग्राफी व्यवसाय चांगला आहे, प्रॉफिट करून देणार आहे आणि त्यात आपण प्रगती करत आहोत आणि म्हणून आज आपण इथे आहोत आणि म्हणूनच फोटो फेअर होत आहे. कारण त्याच्याशिवाय फोटो फेअर होणार नाही, बिझनेस ऑपॉर्च्युनिटीज. आणि मला फक्त एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे की आपल्यामध्ये सोशल वर्क साठी फोटोग्राफी करणारे किती फोटोग्राफर कधीच पैसे घेत नाहीत फोटोग्राफी करण्याचे, असे किती फोटोग्राफर आहेत? एक तुम्ही कधीच फोटोग्राफीचे पैसे घेत नाही. आपण कुठल्या टाईपची फोटोग्राफी करतात? ॲनिमल्स ओके, वाईल्ड लाईफ फोटोग्राफर. थँक्यू सर, थँक्यू सो मच. माणसांचे फोटो काढणारे कोणी आपल्यात आहेत जे फक्त सोशल वर्क म्हणून फोटोग्राफी करतायत, जे बिझनेस करत नाहीये, फक्त सोशल वर्क म्हणून एक समाजाला काहीतरी देणं लागतं म्हणून फोटो काढतायत, असे कोणी आहेत? नाही आहेत. म्हणजे मी योग्य ठिकाणी वर्कशॉप घेतोय असं कुणीच नाही की जे फ्रीमध्ये काम करताय आणि सोशल वर्क करताय, सगळे बिझनेस करताय. आणि मला असं वाटतं बिझनेसच करायला पाहिजे, कारण फोटोग्राफी जर आपण करतोय कोणासाठी तरी तर फुकट फोटो घेणं बंद करणं हे आपल्या घरी खूप जास्त गरजेचं आहे. कारण जोपर्यंत आपण फुकट फोटो घेऊ तोपर्यंत फोटोग्राफरची किंमत ही फुकट असणार आहे. कोणीही येऊन टपली वाढून जाणार त्या पद्धतीने असेल, कारण आपल्या कलेची किंमत नाही. मेमरी कार्ड लागतं, फक्त मेमरी कार्ड लागतं असं म्हणतात. फोटो काढायला लागतं फक्त मेमरी कार्ड लागतं. पण मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांकडे कॅमेराज आहेत तर पुन्हा कुणाकडे मिररलेस कॅमेराज आहेत. आपल्याचे मिररलेस कॅमेराज बऱ्यापैकी प्रमाण आहे. पुन्हा कुणाकडे फक्त DSLR आहे, आता मिररलेस अजून अपडेट केलेलं नाहीये. ओके, माझ्याकडे दोन्ही पण म्हणून मी हातवरती करतोय. तर ज्यांच्याकडे DSLR आहे आणि ज्यांच्याकडे मिररलेस आहे अशा दोघांसाठी पण आजचं वर्कशॉप आहे. त्याच्यामध्ये कॅमेरा हा पार्ट महत्वाचा नाहीये. आज मला बिझनेस या पार्ट वरती बोलायचं आहे. म्हणून कुणी जर कॅमेराच्या सेटिंग्स जाणून घेण्यासाठी जर बसलो असेल तर त्याचं थोडस आज भ्रमनिरास होऊ शकतो किंवा नाराजी येऊ शकते. कारण मी म्हटलं कसं की मी आज कुठलाच टॉपिक शिकवणार नाहीये, फक्त मी दाखवणार आहे की फोटो स्टुडिओचं बिझनेस पोटेन्शियल किती आहे आणि आपण फोटो स्टुडिओचा कसा चांगला बिझनेस करू शकतो आणि किती बेस्ट बिझनेस करू शकतो. कारण लॉकडाऊन कुठेतरी आपल्याला ती परिस्थिती आणली होती की फोटो स्टुडिओचा बिझनेस होत नाही म्हणून आपण बंद करून द्यावं. पण तो काही इतकाही सोपा विषय नाहीये की त्याला आपण कधी सुरू करावं कधी बंद करावं. कारण मी सेकंड जनरेशन फोटोग्राफर आहे, माझी आई फोटो स्टुडिओची फोटोग्राफर आणि माझे वडील आउटडोर फोटोग्राफी करायचे. त्याच्यामुळे माझ्या आई वडीलच फोटोग्राफर असल्यामुळे मी त्याची चांगली एक किंमत समजू शकतो की फोटोग्राफी नेमकी काय आहे. आणि आता माझ्या घरातले सगळे परिवाराचे जे सदस्य आहेत, आम्ही तिघे भाऊ आणि त्यांच्या बायका, हे आम्ही सगळे फोटोग्राफर आहोत. माझा एक भाऊ अमेरिकेत आहे महेश, तो सुद्धा अमेरिकेत सॅटर्डे संडे फोटोग्राफी करतो. परंतु त्याच्याही बायकोचा जो ब्रँड आहे वाव कॅप्चर्स नावाचा अमेरिकेमध्ये. तर कुठेतरी आम्ही एका ग्रामीण भागामधून सुरुवात केली आणि आज आमचा अमेरिकेसारख्या शहरात सुद्धा एक देशात सुद्धा एक ब्रँड सुरू करू शकलो. इतकी ताकद किंवा इतकी पॉवर आपल्या फोटोग्राफी व्यवसायाची आहे. आणि त्याच व्यवसायाच्या भरोश्यावरती मी पुण्यामध्ये स्वतःचा एक 1300 स्क्वेअर फीटचा सुसज्ज असा फोटो स्टुडिओ 5 वर्षापूर्वी सुरू केला. तेव्हा मला कुठलाही फोटो स्टुडिओचं एक एक्झाम्पल डोळ्यासमोर नव्हतं की ते मी जाऊन पाहावं आणि कसं काहीतरी करायचं ठरवावं. ते करताना आम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्रास झाला, बऱ्याच गोष्टींचं प्लॅनिंग करायला अडचणी आल्या. परंतु जे काही घडलं ते इतकं सुंदर घडलं की त्यातून आम्हाला एक नवीन दिशा मिळाली आणि किड्स फोटोग्राफी सारखा विषय हे पुढे घेऊन जाताना आम्हाला खूप सुंदर सुंदर ऑपॉर्च्युनिटीज दिसायला लागल्या. तर काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत? आपण
ज्या मुलाचे किंवा मुलीचे लग्नाला दाखवण्यासाठीचे फोटो काढतो ते जनरली फोटो स्टुडिओमध्ये काढतो. त्याच्यानंतर त्यांचं लग्न जमतं, साखरपुडा होणार असतो तर त्या फोटो स्टुडिओकडे काम येतं. साखरपुडा झाल्यानंतर आता प्री वेडिंग शूट केलं जातं म्हणून प्री वेडिंग फोटोग्राफी आपण करून देतो. त्यानंतर वेडिंग फोटोग्राफी असते. चौथी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला ही असते की लग्नाचं काम करायचं आहे. लग्न झालं की मॅटर्निटी फोटोशूट किंवा डोहाळे जेवण आपल्याकडे असतं त्या प्रकारात आपल्याला एक परत एक संधी मिळते की त्यांच्यासाठी पाचवी ऑपॉर्च्युनिटी आपल्याला मिळते की आपण जाऊन तिथे आपला व्यवसाय करू शकतो, आपली कला दाखवू शकतो. मॅटर्निटी शूट झालं की न्यू बॉर्न बेबी शूट येतं आणि न्यू बॉर्न बेबी शूट साठी परत आपलाच आपल्याकडे ते येतात किंवा आपलंच नाव त्यांच्याकडे येतं. कारण ते स्किल जर आपल्याकडे असेल तर ते म्हणतात की आपण न्यू बॉर्न बेबी फोटोग्राफी सुद्धा तिथे जाऊन करून. सहावी ऑपॉर्च्युनिटी झाली मला वाटतं. न्यू बॉर्न बेबी शूट झालं की आता सध्या माइलस्टोन नावाचा प्रकार आला आहे, दर महिन्याला शूट करणं. आणि हे सगळीकडे चाललंय. आता जर 2 वर्षापूर्वी मी बोलायचो सगळे म्हणायचे आमच्या गावाकडे काही ते लहान बाळाचे फोटो काढून देत नाही. आणि आता सगळ्यात जास्त आपल्या भागातून मला फोन येतात की ते प्रॉम्प्ट कुठे मिळतील सांगा. कारण आम्हाला न्यू बॉर्न बेबी फोटोग्राफी करायची. सातवी ऑपॉर्च्युनिटी की ते मूल बसायला लागतं किंवा पावसं पडायला लागतं, नंतर बसायला लागतं, नंतर चालायला लागतं. केक स्मॅशिंग नावाची एक ऑपॉर्च्युनिटी येते. केक आपल्या भाषेत चिवडून खातो किंवा कशाही पद्धतीने खातं ते सुद्धा शूट केलं जातं सुंदरतेने. आणि त्यानंतर त्याचं बाथ जे मिल्क बाथ शूट केलं जातं, फॅमिली पोर्ट्रेट काढले जातात. तर जवळपास आपल्याला 10 ते 12 ऑपॉर्च्युनिटीज एका मुलीचे किंवा मुलाचे लग्नाला दाखवायचे फोटो काढल्यापासून तर त्याचं बाळ 1 वर्ष होईपर्यंत मिळतात. त्याच्यानंतरच्या ऑपॉर्च्युनिटीज तर अनेक आहेत. आणि यातल्या बऱ्याचशा ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे 50% ऑपॉर्च्युनिटीज ह्या फोटो स्टुडिओ मधल्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की जर आपण फोटो स्टुडिओला समजून घेतो 4 पटीने जास्त करू शकतो. कारण कुठलाही सॅटिस्फाईड क्लायंट किंवा जो समाधानी आपला कस्टमर आहे तो आपल्याला पुन्हा पुन्हा बिझनेस देतो. आणि ऍक्च्युअल बिझनेस जर समजून घ्यायचा असेल, कुठला बिझनेसमॅन बिझनेस कसा सांगतो तर तो म्हणतो की एकच कस्टमर परत परत आपल्याकडून सर्व्हिस घेणं म्हणजे आपण बिझनेस करणार. पण एखाद्या कस्टमरने एकदाच आपल्याकडे सर्व्हिस घेतली आणि त्यानंतर मात्र ते आपल्याकडे आलंच नाही तर कदाचित आपल्याला आपल्या बिझनेसमध्ये काहीतरी सुधारणा करण्याची वेळ आली आहे हे त्याचा संकेत असतो. जसं की आपण मोबाईल रिचार्ज करतो तर एकाच कंपनीचा आपण रिचार्ज करतोय, मोबाईल वापरतो त्याच कंपनीचा परत घेण्याचा प्रयत्न करतो. मी आयफोन वापरतो तर आयफोन खराब झाल्यानंतर परत पुढचं त्याचं वर्जन घेतो पण ती कंपनी मी सोडत नाहीये बरोबर. तर पुन्हा पुन्हा आपण बिझनेस करतो. म्हणून आज आपल्याला पहिले बिझनेस समजून घ्यावा लागेल. आणि ज्यावेळी मी तुम्हाला विचारलं 10 वर्षापेक्षा जास्त अनुभव कोणाला आहे तर त्यावेळेस सर्वात जास्त हातवरती आलेले होते. तर मला असं वाटतं की कदाचित काही गोष्टी माझ्याकडून चुकू शकतात तर मला त्याची दुरुस्त करा. कारण तुम्ही 10 वर्षापेक्षा जास्त बिझनेस करताय तर मी कदाचित काहीतरी वेगळं सांगितलं तर तुम्ही अगदी हक्काने उभं राहून सांगायची ही गोष्ट नाही चुकीची. म्हणजे मला पण त्यातून काहीतरी नवीन शिकायला मिळेल आणि आपला संवाद व्यवस्थित होईल. आपण पुढे जाऊयात. बिझनेस मला काय वाटतो हे मी कुठेही कॉपी केलेलं नाहीये. मला जे वाटलं ते मी बनवलंय आणि माझी पद्धत तशी आहे की मला जे योग्य वाटतं ते मी करतो आणि ते सातत्याने करत राहतो. त्यामध्ये सोडत नाही. ज्यावेळेस तुम्ही हे जर सेशन पाहिले, युट्यूबला सुद्धा मी काही सेशन केलेले आहेत, आपल्या बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा मी ते सेशन केलं होतं, मी बाहेरच्या बऱ्याच राज्यांमध्ये सुद्धा ते सेशन केले की बिझनेस मला असं वाटतं का आताच्या ज्या बिझनेसमध्ये गरज काय आहे तर एका ब्रँड बनण्याची गरज आहे. ब्रँड म्हणजे आपली स्वतःची एक ओळख बनवून त्या कस्टमरला आपल्याकडूनच काम करून घ्यावं वाटतं किंवा आपल्या कामाचा रेफरन्स देऊन कस्टमर जर दुसऱ्याला सांगत असेल की मला असं काम पाहिजे. म्हणजे आपल्याला जर कॉपी केलं गेलं तर आपण ब्रँड बनतो असं आपण मानायचं. मग ते आपलं फोटोग्राफीमध्ये असू देत किंवा अजून कुठल्याही आपल्या गोष्टीमध्ये. ज्यावेळी तुमची एखादी गोष्ट चांगली होती त्यावेळेस तिला कॉपी केलं जाणार आहे बरोबर. त्याला तुम्ही ब्रँड बनतात. आपल्याला बिस्लरी नावाचा ब्रँड आहे बरोबर. मिनरल वॉटर नाही म्हणत आपण, बिस्लरी म्हणतो. आणि कुठली पाण्याची बॉटल घेतो पण आपण बिस्लरी म्हणतो. पार्लेजी एक सुंदर उदाहरण आहे. कुठलंही बिस्किट आपण होतो पार्लेजी, बिस्किट नाही म्हणत आहे आपण. यांनी अशी काहीतरी ब्रँड स्ट्रॅटेजी बनवली की ते ब्रँड म्हणून त्यात इतके सेल झाले की ते बिस्किट सुद्धा नाव विसरून गेलो आपण. तसंच अनेक असे प्रॉडक्ट आहेत की आपण त्याच गोष्टी म्हणतो. पूर्वी नोकियाचं नाव होतं, आज नोकिया आहे का? कदाचित नोकियाने स्वतःला अपडेट केलं असतं किंवा लोकांच्या गरजा समजून प्रॉडक्ट दिलं असतं
तर ती सुद्धा कंपनी आज मार्केटमध्ये असती, पण इतकी मोठी कंपनी त्याचं नाव प्रचंड होतं आणि बिझनेस प्रचंड होता, परंतु ती कंपनी आज आपल्याला इथे मोबाईल लवकर दिसत नाहीये. कधी कधी आपल्याही मनात असंच येतं की आपण एका त्या आविर्भावात जातो की माझं नाव खूप झालंय आता मला काही गरज नाही, आणि जेव्हा आपल्या मनात तो आविर्भाव येतो तेव्हा आपण कुठेतरी रिटर्न यायला चालू झालेलो असतो. तर ते रिटर्न येण्याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार आहे की रोज आपल्याला जमिनीवर राहावं लागेल, रोज अपडेट राहावं लागेल आणि रोज आपल्याला एक पाऊल पुढे चालावं लागणार आहे. म्हणून